नमस्कार। आज बार्डी मैदानामध्ये एका घरचा साज पाळाल, तुमचा काय बोलाल? स्वर्गीय मनोहर षटकनावकर, स्वर्गीय भगवान षटकनावकर यांच्या नावाने घेतलेला राणा आणि तो हा माझा बालाजी पनवेल एक्सप्रेस बालाजी वाढला त्याच्या नावाने हा घेतलेला बालाजी आता कमीत कमी एक दीड महिना एवढा आजारी होता, तर जास्तच आजारी होता। त्या आजारांशी निघून बैलांनी चांगला स्पीड लावलेला आहे आणि जो ह्याच अड्ड्यात गेल्या अड्ड्यात शिवा पाला तोही खूप आजारी होता। कोणाला हॉटेल वासरा घरी बसून ठेवली, जेवती बसून ठेवली, आजारात होते। निघल्या दोघांनी चांगला गुलाल केला। आज कुठेतरी कर्जत भागामध्ये असं मैदान पार पडतोय, काय बोलाल? कर्जत भागात या बार्डी मैदानाचा विशेष सांगायचा, सरदार आणि प्रफुल्ल शेठ या दोघांचा चांगला मॅनेज असतो आणि मैदानही चांगलं घ्यायचं। चांगला म्हणजे दोन तीन मैदान झाल्यानंतर चांगला, आताच्या आता दोन मैदानं केलेले चांगले केलेले आहे, नियोजन पण चांगलं नक्की ना। ते मेहनत पण खूप घेतात हो या कोणमध्ये पब्लिक नाही दिसत आहे। सुट्टीपासून चोऱ्यावर्षी बघतो तो फारपासून मैदान चांगला नियोजन। आता एक तुम्ही सुट्टीचा विषय काढला तर सुट्टी मेकर कोण आहे तुमच्या पहिला? माझे तसं राज भोसले, निखिल खानावकर, बिपिन मात्रे आणि सगळी पोरं तशी आहेत, पण ते सुट्टी करतात। आणि डीएसपीचे निलेश दादा असतात, ड्रायव्हर अरुण असतो आपला, डबल प्रवीण ड्रायव्हर असतो, बाबू ड्रायव्हर असतो, दोन तीन ड्रायव्हर आपला ऋतिक एक ड्रायव्हर उसरण्याचा। आणि सुट्टीला पण सगळी जेवढे शर्यत क्षेत्रात सुट्टी मेकर आहेत ना, माझी गाडी दिसल्यावर सगळे येतात। आणि मी बघितलं एक दिनेश शेठ बालसा, तो पण लगेच माझा बैल दिसला इथला लगेच येणार। आणि ना आज काय नियोजन घडलं या मैदानात तुमचा? काय नियोजन तसं नव्हता, आज लग्न भरपूर होती, बरं शक्ती असल्यावर आवत नाही। आपला आधीच ठरलं का थोडक्यात आपला येईल त्या नावावर ती गाडी फिरवायची आणि लगेच निघा, लवकर साडेसात पाचला गाडी पण झाली आपल्या आता। आणि मी बघितलं ना मैदानात, नाव दिले दिलं नाव फिरवायला लगेच जागेवर, म्हणजे काय येईल त्याच्याशी कोण तरी काय खेळ येतो, हरजीत होतं बिंदास त्याला काहीच नाही, आपण नाही लिहित दोन्ही घरची वास्त्र हरजीत झाली तरी काहीच नाही, गुलाल झालं तर माझ्या आम्ही तरी संतरून घरी जाईल नक्कीच नाही। का जी एक सहनशीलता आहे ती गाडा मालकामध्ये असली पाहिजे। आणि राणा ना या सीझनला खूप गुलालात राहिलेल्या हो प्रत्येक ठिकाणी। आणि एक म्हणजे ना तो कधी बोनवलीच्या अड्ड्यात गेला ना कधी खाली हात घरी येत नाही। बोनवलीचा पण अड्डा फेवरेट आणि कर्जत पण राणाचा, कर्जत कर्जतला बैल गुलाल घेणार तर। आणि हा बालाजी आहे ना, आपण कर्जतला गुलाल सोडणार। आणि आज काय नियोजन झाला? आज जसं तुम्ही बोलला सगळ्यांचे कार्य वगैरे, पण शर्तीला जायची एक वेगळी हाऊस असते। बघा ना प्रत्येकाच्या मित्राचे नात्यात कोणतं जसं आहेत ते आहेत पोरा, तू फक्त रात्री विशेष टाकला आपली घरची गाडी आहेत तेवढी सगळी फटाफट मी जायला व्हायला रेडी करून ठेवले नाही करत ना। आज संडे आहे पण मैदानात पब्लिक कुठेतरी कमी आहे। नाही मैदान पण खूप आहे, चार मैदान आहे। आणि एक तुम्ही ज्या प्रकारे नियोजन करता, सर्व एक मित्र परिवार कुटुंब सर्व जपून सगळं शर्यती क्षेत्र चालवतं, त्याबद्दल काय बोलाल? मी शर्यत आपलं मित्र मी आणि लास्टला नाही झाली ना, आता आम्ही मित्री मित्रीमध्ये कोणी असलं ना तरी दादा तुझी माझी घराची का प्रेमात होते। आता आज शर्यत करायचे उद्या त्यांच्याच बैलांना बोलायचं, आजला आपला ध्येय नक्कीच ना बैलांना झालं घरची नक्कीच ना। शर्यत यात्रामध्ये तसंच आहे ना, आज आपण पायरा दिला तर समोरचा आपल्याला नंतर कधी पायरा देतो, त्याही दिला तर आपण देणार नक्कीच ना। आज जे मुलाखतीला बसलेत ते सर्वांची थोडी थोडी ओळख द्या ना। सर्वांची ओळख द्यायला जाऊ माझी ना म्हणा, पण मी थोडक्यात थोडक्यात सांगतो, वैभव घरात कसरकाने हा माझा मोठा भविष्य शेतकऱ्यावर रायगड ठाण्याचे खजिनदार, प्रज्वल अनिकेत प्रेम रोहित इमाम हा बिपिन शेटकनावकर सुट्टी मेकर गणेश इथं आहेत, बाकी जी नवीन नवीन नाव नाव आहे सगळे जीवलग मित्र आहे नक्कीच ना। हो धावत्या तरी एक फोन केला एक मेसेज टाकला तरी आणि त्यांना पण आऊश आहे माझी जास्त, मी जायला पहिला रेडी करून ठेवतो। आणि जे सुट्टी मेकर बोलले ना एकदम शांत स्वभाव माणूस आहे का? एक नंबर त्रास देत आमचा छोटा भाऊ येतो। हा काय दादा नक्की असंच गुलाल घेत राहो राणा आणि घरचा साज पळत राहो हीच अपेक्षा करतो तुमच्या चॅनेललाही। धन्यवाद।
धन्यवाद धन्यवाद दादा गणपती बाप्पा।